माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। महाराजांना विचारलं, महाराजांनी आपली आवड सांगितली। माऊलींना विचारलं, माऊलींना आपली आवड सांगितली। नामदेवराय भगवंताच्या चरणाजवळ लीन झाले। नामदेवरायांना विचारलं, नामा तुम्हाला काय आवडतं ते सांगा। नामदेवराय सांगतात, देवा पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, याच्याशिवाय मला देवा दुसरं काही आवडत नाही। देवा पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये मला देवा वास्तव्य घडावं देवा, आणि एकही दिवस न चुकता तुमच्या दर्शनाचा योग मात्र मला यावा देवा, याच्याशिवाय देवा मला दुसरं काही आवडत नाही। देवा निळोबाराय आले, निळोबारायांना विचारलं, निळोबाराय तुम्हाला काय आवडतं ते सांगा। निळोबाराय म्हणतात, देवा जे जगद्गुरु तुकाराम महाराजांना माझ्या सद्गुरूला जे आवडतं तेच मला आवडतं देवा, पण मला एवढंच सांगा देवा, येतावं सर्व संत महात्म्यांना तुम्ही विचारता, आलेल्या संतांना विचारता, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं, पण देवा तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं। निळोबाराय देवाला विचारतात, तुम्हाला काय आवडतं ते सांगा, तुम्हाला काय आवडतं ते सांगा। म्हणल्याबरोबर भगवान पंढरीश परमात्मा आपली आवड निळोबारायला, यात्रे अलंकापुरास येते ते आवडते विठ्ठला, पांडुरंग प्रसन्नपणे दिदले देणे हे ज्ञाना। जगद्गुरु तुकाराम महाराज यथावत सर्व संत महात्म्यांचा थोडा सर विचार केला तर या जगामध्ये, या जगाचं हित व्हावं असं जर कुणाला वाटत असेल तर फक्त संताशिवाय कुणाला वाटत नाही। आपलं वाईट होऊ लागलेलं जगाबद्दल अंतकरणातून तळमळ जर कोणाजवळ असेल तर फक्त संताजवळ आहे। बुडतं हे जन न दिखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, अंतकरणातून कळवळा संतांना आहे म्हणून संत महात्मे आपणाला पाया पडून सांगण्याचा प्रयत्न करतात। लागून या पाया विनवितो तुम्हासी, करटाळी बोला मुखी नाम। पाया पडून सांगतात हे जग ऐकत नाही, दंडवत घेऊन सांगतात। सकाळच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। पाया पडून हे जग ऐकत नाही, दंडवत घालतात संत महात्मे, तरीही दंडवत घालून सुद्धा हे जग ऐकत नाही। विचार केला नेमकं काय करावं, याच्या पुढं जातात संत महात्मे, आणि संत महात्मे पुढं जाऊन सांगतात आलोय ना आपण जन्माला। मग जन्माला आलोय तर उदगीर तालुक्याचा जर आपण विचार केला, महाराष्ट्राचा नाही, लातूर जिल्ह्याचा सुद्धा नाही, उदगीर तालुक्याचाच जर आपण विचार केला, उदगीर तालुक्यामध्ये जर 100 गावं असतील तर जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत आपण नेमका अशा कोणत्या गावाला गेल्यानंतर आपला उद्धार झाला आहे असं कुणीही सांगावं। महाराज सांगतात तुम्ही अशा गावाला जा, त्या गावाला गेल्यानंतर तुमचा उद्धार झालाच पाहिजे असं कोणतं गाव आहे ते तुम्ही शोधा। जायचं आहे ना तुम्हाला तर तुम्ही कोण्याही गावाला जाऊ नका, आलोय जन्माला तर त्या गावाला जा। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। आलोय आपण जन्माला तर तुम्ही त्या गावाला जा, कोणत्याही गावाला जाऊ नका। जायचंयच ना तुम्हाला गावाला, मग कोण्याही गावाला जाऊन अधोगती करून घेण्यापेक्षा, कोण्याही गावाला जाऊन पतन करून घेण्यापेक्षा तुम्ही अशा गावाला जा, तिथं गेल्यानंतर तुमचा उद्धार झालाच पाहिजे असं गाव शोधा। एवढं सांगून हे जग ऐकत नाही। आता थोडासा संतांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये संत महात्मे म्हणतात, पंढरीशी जा रे, आत्ता पहिल्यांदा पाया पडले, दंडवत घेतात, पाया पडतात, दंडवत घेतात, विनंती करून सांगण्याचा प्रयत्न करतात पण हे जग ऐकत नाही। आता थोडंसं रागाला आले आणि रागाच्या भरामध्ये महाराज सांगतात, जा जा रे। रे हा शब्द महाराजांनी वापरला काही अवंगामध्ये, कारे नाठविशी कृपाळू देवाशी, सांगतो तुमाशी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। काही अभंगामध्ये महाराजांनी रे हा शब्द वापरला, ज्या अर्थी आपण लोकांनी ज्यावेळेस संत महात्म्यांच्या उपदेशाचा परिणाम या जगावर होत नाही त्यावेळेस संत महात्मे म्हणतात की बाबा आमच्या उपदेशाचा परिणाम या जगावर होत नाही देवा,
मग आता नेमका असं करा, आम्ही जिथून आलोय ना तिथं आम्हाला घेऊन चला, आता दिसो नये जना ऐंशी करी नारायणा। देवा आम्हाला हे जग आमच्या उपदेशाचा परिणाम होत नाही ना, आम्ही जिथून आलोय ना देवा तिथं आम्हाला घेऊन चला, हे जग ऐकत नाही देवा। एवढं संत महात्मे म्हणतात, आलोय ना आपण जन्माला त्या गावाला जा, आलोय ना आपण जन्माला मग कोणाची संगती करून वाईट वागून नरकाला जाण्यापेक्षा। महाराज म्हणतात करायचं ना तुम्हाला संगती, मग कोणाची संगती करण्यापेक्षा महाराज सांगतात नाही वर्षभर संगती घडली तरी चालेल, एक महिना संगती करा नाही महिनाभर घडली तरी चालेल, एक तासभर संगती करा नाही एक तास घडली संगती तरी चालेल, एक क्षणभर करा नाही क्षणभर घडली तरी चालेल, अर्धा क्षण करा पण संताची करा। विठ्ठल 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 अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा। आलोय जन्माला तर त्या गावाला जा, आलोय जन्माला तर संगती करायची आहे तर संताची करा, आणि आलोय ना आपण जन्माला, जन्माला आल्यानंतर रान वळ माळ हिंडण्यापेक्षा आणि आपण अधपतनाला जाण्यापेक्षा। महाराज म्हणतात कारे हिंडता रानो रान, पुसा संताशी जाऊन, संताला जाऊन विचारा ज्या संतांनी मार्ग दाखवलाय, मार्ग दाऊन गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोटे काही, कसल्याच प्रकारचा गुंता पडणार नाही। तुम्ही संत ज्या मार्गाने गेलेले त्या मार्गाने जर आपण गेलो की आलेल्या जन्माचं आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। आलोय जन्माला तर त्या गावाला जायचंय, आलोय जन्माला तर संगती करायची तर त्यांची करायची आहे, आलोय जन्माला रान होणं माळ हिंडण्यापेक्षा शेत हिंडण्यापेक्षा। महाराज सांगतात तुम्ही अशा ठिकाणी जा, अशा पर्वतावर जा, कमीत कमी तिथं गेल्यानंतर डोळ्यानं आपण ते पर्वत पाहिल्यानंतर कमीत कमी तुमचा यम दरबार तरी चुकला पाहिजे, अशा पर्वतावर जा। असं कोणतं पर्वत आहे? दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी। महाराज म्हणतात ती यमपुरी नाही, आणि जर आपण जाऊन तिकडे जर गेलो यमाचा पाहुणा मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर भौसाल नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कुडी प्राणा ओढाळ जैश्या धान्या चोरयात नाधर येतो। महाराज सांगतात आलोय जन्माला देव नाही धर्म नाही संत नाही, वाया जन्म आहे म्हणले, हरिवीन जन्म नरक नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी हो।